चला तुम्हाला देखील आता माझ्यासोबत या काही संख्या म्हणायच्या आहेत ठीक आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशाच पद्धतीने आपण या पुढच्या संख्या काही लिहूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आता या संख्या या ठिकाणी मी का लिहिल्यात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे लिहिण्याचं काही विशेष कारण देखील आहे बरं का आपल्याला या संख्यांना व्यवस्थित बारकाईने पाहिल्यानंतर काही आकृतिबंध लक्षात येतोय काही पॅटर्न लक्षात येतोय का ते पाहायचं आहे विशेषत दहापासून एकोणीसपर्यंतच्या या संख्यांचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं आहे मी या ठिकाणी एका वेगळ्या रंगाने म्हणजे गुलाबी रंगाने या संख्यांना रंग देणार आहे बरं का म्हणजे हे जे एक आहेत ते एक मी या ठिकाणी रंगवतो आहे बघा हां हे दहामधला जो डावीकडचा एक रंगवला आहे मी या सगळ्या एक एकला रंगवल्यानंतर का या सगळ्यांचा अर्थ काही सारखाच होतो आहे का त्यांच्यामध्ये काही आकृतिबंध लपला आहे का ते आपण शोधूयात या सर्व एकला मी मुद्दाम एका वेगळ्या अर्थात गुलाबी रंगात रंगवून घेतोय आपल्याला शोधायचं आहे की या सर्व एकचा अर्थ सारखाच होतोय का यांच्यामध्ये काही समान अर्थ आपल्याला सापडतोय का जसं की ते आपल्याला दहा दिसत आहे तर दहा म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ना की दहा अधिक शून्य म्हणजे असं दिसतंय का की हे एक म्हणजे कम्प्लिटली या संपूर्ण संख्येला दहा या स्वरूपात व्यक्त करतायत म्हणजे हा एक जो आहे डावीकडे लिहिला हा एक हा दशक स्थानी आहे असं तुम्ही ऐकलं असेल अर्थात हा? हा एक या दहा एककांचा संच असतो ठीक आहे बघा हां हा एक दहा एककांना व्यक्त करतो म्हणजे तो दशक या ठिकाणी लिहिला गेलाय अर्थात हा एक म्हणजे दहा आहेत आणि त्यामध्ये आपण मिळवतोय उजवीकडचा हा अंक आणि तो आहे शून्य म्हणजेच दहा अधिक शून्य बरोबर बनले दहा बघा हा हे एक म्हणजे दहा आहेत हे आपल्याला आता दिसलं आहे की दहाच्या बरोबरीत आपण म्हटलं म्हणजे बघा हा दहा अधिक एक म्हणजे आपण या दहाला लिहिलं अधिक एक केले मग दहा अधिक एक झाले अकरा अरे हो म्हणजेच या अकराला देखील आपण दहा अधिक एक या स्वरूपात लिहू शकतो मग आपण आता हळूहळू या सर्व संख्यांना असंच लिहून पाहूयात म्हणजे बारा बरोबर दहा अधिक आता हे उजवीकडचे दोन म्हणजे दहा अधिक दोन बरोबर बारा आता अशाच पद्धतीने आपण तेराला लिहूयात तेरा, तेरा म्हणजेच दहा अधिक तीन आता चौदाकडे आपण वळतोय तर चौदा बरोबर आहेत दहा अधिक चार असंच आता पुढील संख्यांच्या बाबतीत करूयात हां पंधरा म्हणजेच दहा अधिक पाच आहे आता या पुढच्या संख्यांच्या बाबतीत तुम्हीच अशा पद्धतीने दहामध्ये कोणती संख्या मिळवता येईल अशी मांडणी कराल का चला मी थोड्या वेळ थांबतोय बरं का आता तुम्हाला या संख्यांना असं दहा अधिक दहा अधिक पाच दहा अधिक सहा अशा स्वरूपातनं मांडून पाहायचं आहे तुमची मांडणी झाली असेल तर आपण आता या सोळाची मांडणी करून पाहूयात सोळा बरोबर आहेत दहा अधिक सहा सतरा बरोबरीत आहेत दहा अधिक हे सात उजवीकडील सात अठरा बरोबर असणार आहेत दहा अधिक आठ आणि एकोणीस बरोबर दहा अधिक हे नऊ अशा पद्धतीने दहापासून एकोणीसपर्यंत आपण या प्रत्येक संख्येला दहा अधिक एखाद्या दुसऱ्या संख्येच्या बेरजेच्या स्वरूपात मांडलं आहे म्हणजे दहा बरोबर दहा अधिक शून्य अकरा बरोबर दहा अधिक एक मग अशा पद्धतीने आपण या संख्यांना मांडू शकतो आता या सर्व संख्यांच्या अशा मांडणीतनं आपल्याला पक्क लक्षात आलं असेल की जे डावीकडचे एक एक अंक आहेत ते दाखवत आहेत या दहाला अर्थात दहा, अर्था दहा एककांना तर उजवीकडचे अंक त्यामध्ये आपण मिळवतोय अर्थात दहा अधिक शून्य दहा अधिक एक अशा पद्धतीची ही मांडणी असते हा आकृतिबंध हा पॅटर्न आता आपल्याला चांगला लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो